तुम्हाला या सकाळी सकाळी पुढ्या कोण देते मला माहित नाही की आघाडी फुटणार, आघाडीमध्ये मतभेद, कुठलाही मतभेद नाही आहेत आमच्यामध्ये. ते आज दिल्लीला गेलेत, त्यामुळे शिवसेनेबरोबर ज्या मता ज्या सीटांमध्ये थोडासा इथे तिथे करायचं होतं ते साहेब स्वतः बसलेत आणि प्रश्न सोडवून ते दोघांनाही जायला सांगते. त्यामुळे काही महाविकास आघाडीमध्ये काही आहे होणार नाही वगैरे महाराष्ट्रातल्या लोकांना संभ्रमात टाकू नका. महाराष्ट्राला मी सांगतो की आम्ही एक आहोत, एकत्रितच निवडणुकीला सामोरे जाऊ. नाही आता मी मीटिंग अर्धवट सोडून माझ्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालो, त्यामुळे यादी येईल. यादीच्या आता शिवसेनेमध्ये आणि आमच्यामध्ये ज्या काही मतदारसंघांमध्ये मतभेद होते ते सगळे मिटलेले आहेत आणि आमचं आणि त्यांचं क्लिअर होईल आता पहिल्या आता 15 मिनिटात. तिन्ही पक्ष एकत्रित यादी जाहीर करणार की स्वतंत्रपणे यादी करणार? ज्या अर्थी थांबलेत त्या अर्थी एकत्रित जाहीर करणार. हा प्रत्येकाच्या 40-50 जागा क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे ना, फॉर्म फिलिंग 29 तारखेपर्यंत आहे. तुम्ही कधी फॉर्म भरणार? मी 24 तारखेला भरणार आणि माननीय शरद पवार साहेब आशीर्वाद द्यायला माझा फॉर्म भरायला येणार. जल्दी हो जाएगी. इम्पोर्टेंट चुनाव है पवार साहब के लिए भी, आप मिल गए उनसे हर सीट पर एक से दो. ऐसा है कि 288 सीट पे तीन पार्टियां जब लड़ रही है तो हर कार्यकर्ता को संभालना ये हर पार्टी के लिए मुश्किल हो जाता है. तो ये जो फायर फाइटिंग है वो इतनी आसान नहीं है. तो इसलिए ये देरी तो अपेक्षित ही थी कि ये देरी होगी. एक तरह से मार्गदर्शक का रोल पवार साहब देखे, मतलब शिवसेना यूपीटी के नेता. वो पूरे देश में भीष्म पितामह है, महाराष्ट्र में नहीं पूरे देश में भीष्म पितामह है. तो उनका मार्गदर्शन तो हर पार्टी को लगता है. पवार साहब कांग्रेस आणि उपाटा यांच्या जागांवरनं वाद होता, तो सुद्धा संपेल? सगळे वाद संपतील. आपण बिलकुल तुमच्याकडे जे कानात सोडून जातो हवा सोडून जातात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सगळं व्यवस्थित चालू आहे. सकाळी तुम्हाला आपल्या हेडलाईन दाखवायला आमची झोप खराब करायला का आवडत तुम्हाला समजत नाही. काही ना काही खबरे आ रही है कांग्रेस. वो कहां से सुनते तुम खबरे मला जा स्वस्त बताओ यार. एक बीच में खबर आई थी कि संजय राउत जी दिल्ली में जाके मिले थे. अरे का संजय राउत दिल्ली गए ही नहीं. और दूसरी चीज मैं बोलना चाहता हूँ महाराष्ट्र को, उद्धव ठाकरे कड़क, उसका स्पाइन बहुत सीधा है. बाल ठाकरे का छोकरा है वो और प्रबोधन ठाकरे का ना क्या बोलते हैं उसका तो वो पोता है. आपको शायद प्रबोधन ठाकरे वगैरह मालूम नहीं रहेंगे, जरा किताबें पढ़ लो पता चलेगा आदमी कैसा था. हरियाणा के चुनाव का रिजल्ट जिस तरह से था, अपक्ष खड़े हो रहे हैं, इंडिपेंडेंट खड़े हो रहे हैं, विरोध में खड़े, तो कहीं ना कहीं सीट पर इम्पैक्ट पड़ सकता है. 500 वोट की भी बात है. देखो ऐसा है कि महाराष्ट्र को हरियाणा से कंपेयर मत करो, महाराष्ट्र को हरियाणा से कंपेयर मत करो. हम कल से बता रहे हैं कि चुनाव आयुक्त और चुनाव आयोग का उपयोग करके अगर चुनाव जीतने का षड्यंत्र रचा जाता है तो ये देश खतरे में है, इस देश का संविधान खतरे में है, इस देश का देश की लोकशाही खतरे में है. हो मी घेतला एबी फॉर्म माझा, मला बाकीचं काय माहित नाही. अर्ज भरायची सुरुवात सुरू आहे. अर्ज भरते तर काय देवानी त्यांना महाराष्ट्राचा तिढा सोडवण्याची सद्बुद्धी कशी नाही दिली याचच मला आश्चर्य वाटतं. जर देवानी इतकं सगळं सांगितलं तर महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये जे काय राज्य स्थापन झालं, जी काय सरकार बनवली, ज्या काही पार्टी फुटल्या त्याच्यात देवाने हस्तक्षेप कसा नाही केला याचं मला आश्चर्य. महाविकास आघाडी की सीट शेअरिंग कल तक डिक्लेअर हो सकती है? आपको जरूर कान में आके बताऊंगा.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.